आणि नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची उत्कंठा एकीकडे शिगेला पोहोचलेली आहे। उमेदवार अर्ज माघार घेण्यासाठी फक्त 2 दिवसांचा अवधी शिल्लक असताना अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही असा निर्णय घेतलाय। जो पक्ष मला पाठिंबा देईल त्या पक्षाकडून मी निवडणूक लढवेन अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली आहे। दरम्यान शुभांगी पाटील मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। नाशिक पदवीधर मतदार संघामध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय थोड्याच वेळात जाहीर केला जाणार आहे। आपण नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचं जो ड्रामा आहे तो बघता आहात। मी माझा उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे। मी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनची राज्याची अध्यक्ष आहे, अनेक काम असे केलेले आहेत, म्हणून माझा उमेदवारी अर्ज हा 10 तारखेलाच दाखल झालेला आहे। आपण जे चालू आहे की बिनविरोध निवडणूक होईल हा बिनविरोध होणार नाही, कारण की माझा उमेदवारी अर्जावर मी कायम आहे आणि मी कायम उमेदवारी अर्जावर कायम ठाम आहे। मी ही निवडणूक लढवणारच आहे। मी ही लोकशाहीचा जो खून करण्यात आलेला आहे, मी आपल्या भाजपा पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागितला होता, एबी फॉर्म आला पण होता, पण मला तो मुदतीत देण्यात आला नाही, म्हणून मी अपक्ष उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे आणि मी अपक्ष उमेदवार म्हणून अजूनही माझ्या मतावर मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, मी ती लढवणारच आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।